मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. आजची तासिका तिसरी चौथी MTS BTS मंथन नवोदय स्कॉलरशिप पूर्व तयारीची ही तासिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी MTS BTS मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या गणित विषयांची ही तासिका अभ्यासत आहोत. थोडंसं लाईट नाही त्याच्यामुळे वेळ लागला आपल्या तासिकेला सुरुवात व्हायला. थोडंसं झूम झालं की जास्तच होऊ लागले, झालं की कमी होऊ लागले. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लाईव्ह तासिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी MTS BTS मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची गणित विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन आम्ही करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 83 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आज आपल्याला सममूल्य अपूर्णांक पाहिजे. काय पाहिजे? सममूल्य अपूर्णांक. पहा, ह्याच्या नावामध्येच आपल्याला लक्षात येतं, सम म्हणजे समान, सम म्हणजे समान, मूल्य म्हणजे किंमत, म्हणजे समान किंमत असलेला आपल्याला काय करायचा आहे, अपूर्णांक पाहायचा आहे. सममूल्य अपूर्णांक म्हणजे समान किंमत असलेला. सममूल्य अपूर्णांक म्हणजे समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. आता त्याचं जर आपल्याला उदाहरण जर पाहायचं असेल, जर आपल्याला उदाहरणात सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय जर पाहायचं असेल, तर पहा 2/3 आणि 18/27 हे काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. तुम्ही म्हणचाल, सर हे सममूल्य अपूर्णांक कसं येतं? दोघांची किंमत सारखीच आहे. हो पहा, यात 18 आणि 27 कशानं भाग जाते का? दोन्ही संख्येला. दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत का? कोणत्या कशाच्या आहेत? 9 × 2 = 18, 9 × 3 = 27. पहा, हे 2/3 = 2/3 आलं का लक्षात? पुढचं दुसरं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर 5/2 15/6 हे दोन्ही काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. आता 5/2 15/6 15 × 6 दोघाला एका संख्येनं भाग जाते का? जाते. 3 × 3 = 15 3 × 2 = 6 म्हणजे हे 5/2 = 5/2 आलं का लक्षात? पुढचं उदाहरण जर म्हणलं तर 100/700 आणि हे 1/7 दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत. हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, 1/7 = 1/7 बरोबर आहे. हे काय आहे? दोन्हीही सममूल्य अपूर्णांक आहेत. आता सममूल्य अपूर्णांकाचं अपूर्णांकातील
अपूर्णांकातील अंशाला व छेदाला अंशाला व छेदाला अपूर्णांकातील थोडीशी एक मिनिट लाईट आलेली आहे, थोडं नेटवर्क दिसतंय का? आता व्यवस्थित दिसत आहे. अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले असता त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. पहा, एखाद्या अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर म्हणजे शून्य सोडून बाकी कुठल्याही संख्येने जर गुणलं तर त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. 4/7 चा सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे आपल्याला. तर याला आपण 5 जर गुणलं तर आपल्याला अंशालाही 5 गुणावं लागेल, छेदालाही 5 गुणावं लागेल. चला, दिसत आहे ना बाळांनो? माझ्याकडे तर व्यवस्थित दिसतंय, क्वालिटी वाढवा. तर मग काय होईल? सममूल्य अपूर्णांक 4×5=20, 7×5=35, 20/35 हा 4/7 का आहे सममूल्य अपूर्णांक आहे, हा सममूल्य अपूर्णांक आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला एखादी अपूर्णांक दिलेला आहे, पुढं काय आहे? अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तर एकाच संख्येने भाग जात असेल तर मिळणारा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक असतो. लक्षपूर्वक पाहत चला, अपूर्णांक घटक कळाला तर एकदम सोपा आहे, कळणा गेलं तर अवघड आहे. कळाला तर त्याच्या एवढा सोपा घटक कोणताच नाही, आणि कळणा जर गेला तर त्याच्या एवढा अवघड घटक कोणताच नाही. तर पहा, याचं उदाहरण पाहू आपण. 40/60 याचा सममूल्य अपूर्णांक असेल चा सममूल्य अपूर्णांक. आता या 40/40 आणि 60 कुठल्या एका संख्येनं भाग जाते का? जाते, 10 भाग जाते. हे शून्य कटला, हे शून्य कटला, बेदुनी 4 × 6 या 40/60 चा सममूल्य अपूर्णांक आहे 2/3.
चाळीस छेद साठचा सममूल्य अपूर्णांक आहे 2/3. आलं लक्षात? मग यावरून आपल्याला काय करायचे, एक इथं प्रश्न आहे का आहे, चौकटीत योग्य संख्या लिहा, चौकटीत योग्य संख्या लिहा. पाहता एक छेद दोन बरोबर छेदामध्ये 20 आणि अंशामध्ये एक रिकामी चौकट आहे, तर या चौकटीत आपल्याला योग्य संख्या लिहायची. या चौकटीमध्ये काय करायचे, योग्य संख्या लिहायची आहे. योग्य संख्या आपल्याला चौकटीमध्ये लिहायची. काय येईल चौकटीमध्ये योग्य संख्या? तर पहा, हे 1/2 ह्या 2 कितीनं गुणल्यावर 20 आले हो, तर 2 10 जर गुणलं तर 20 आले. त्याच पद्धतीनं छेदाला 10 गुणल्यावर 20 येते, अंशालाही 10 गुणा. जे गुणाकार येईल ते लिहा, म्हणजे या चौकटीत 10 येते. काय येते? चौकटीत 10 येते. हे 2 10 आहे, तर मग 1 10 म्हणजे 1/2 हा सममूल्य अपूर्णांक आहे 10/20. 1/2 सममूल्य अपूर्णांक आहे 10/20 आहे. पुढचा प्रश्न पहा, 3/4 बरोबर रिकामी चौकट आहे, छेदामध्ये 20 आहे. रिकामी चौकट आहे, छेदामध्ये 20 आहे. आता या ठिकाणी आपल्याला रिकाम्या चौकटीत काय संख्या येते ती लिहायची आहे. रिकाम्या चौकटीत येणारी संख्या आपल्याला काय करायची विद्यार्थी मित्रांनो, लिहायची आहे. तर मग प्रश्न अवघड नाही बरं का, प्रश्न सोपाच आहे. आपल्याला रिकाम्या चौकटीत येणारी संख्या त्या ठिकाणी लिहायची आहे. तर पहा, हे 3/4 चारच्या किती पट आहे हो, 4 जर 5 गुणलं तर 20 येते, तसंच 3 5 गुणा 15 येते. म्हणजे या रिकाम्या चौकटीत काय येईल? 15 येईल. रिकाम्या चौकटीत काय यायला पाहिजे? तर रिकाम्या चौकटीत 15 यायला पाहिजे. आलं का लक्षात? पुढचा प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, नऊ छेद 11 बरोबर 18/ रिकामी चौकट. 18/ रिकामी चौकट. आता या ठिकाणी आपल्याला ह्या 9 कितीनं गुणल्यावर 18 येते, किंवा 9 किती पट 18 आहे, तर 2 18 आहे. तसंच छेदामध्ये 11 2 काय येईल ते लिहायचं, 22. म्हणजे या रिकाम्या चौकटीत हे रिकामी चौकट बरोबर 22. रिकामी चौकट बरोबर 22. आलं का लक्षात? रिकामी चौकट बरोबर 22. पुढचा प्रश्न घ्या, 10/40 बरोबर रिकामी चौकट छेदामध्ये 8. पा, आता या दोन्ही संख्येला जर कुठल्या एका संख्येनं भागल्यास येणारा अपूर्णांक हा सममूल्य अपूर्णांक असतो. 10/40 दोघालाही कितीने भाग जाते हो, 2 जाते. किंवा या 8 किती पट 40 आहे, 5 5 भाग घाला आपण, 4 40 5 2 10 म्हणजे काय आलं, 2/8. तर इथं काय येईल, रिकाम्या चौकटीमध्ये 2 येईल. रिकाम्या चौकटीमध्ये काय येईल, 2 येईल. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 14/26
बरोबर एक रिकामी चौकट आहे 13, तर या रिकाम्या चौकटीच्या जागी काय येईल? तर पहा, 13 कितीपट 26 आहे हो, 13 दुप्पट 26 आहे, मग कितीच्या दुप्पट 14? तर पहा, 14/2 आणि इथं 26/2, 26/2 केलं तर 13 येते, मग अंशाला 2 भागा, छेदाला 2 भागले म्हणून अंशाला 2 भागा, तर काय येतं? 7 येतं, मग रिकामी चौकटमध्ये काय आलं? 7 आलं, आलं का लक्षात? म्हणजे 14/26 सममूल्य अपूर्णांक आहे 7/13, 7/13. पुढचा प्रश्न आहे, रिकामी चौकट छेदामध्ये 3/4/6, 4/6. तर पहा, आता इथं चौकटीची संख्या काढायची आपल्याला, छेदामध्ये 3 आहे, इकडे छेदामध्ये 6 आहे, 3/6 आहे. तर पहा, हे रिकामी चौकट छेदामध्ये 3 दुप्पट आहे, 3 × 2 = 6, मग ह्यालाही 2 गुणल्यावर इथं 4 येते, मग कशाला 2 गुणल्यावर 4 येते? तर 2 गुणल्यावर 4 येते, तर रिकामी चौकट बरोबर 2, रिकामी चौकटीमध्ये काय येते? संख्या 2 येते, आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. एक छेद रिकामी चौकट आहे बरोबर 4/20, आणि इकडे प्रश्न आहे, एक रिकामी चौकट आहे छेदामध्ये 5 बरोबर 10/25. तर पहा, 1 किती पट आहे? हे 4 पट आहे, तर कितीच्या 4 पट 20 येईल? हे पहा, 1 × 4 = 4, मग हे रिकामी चौकट गुणिले 4 = 20, तर या रिकाम्या चौकटी जर आपण 5 लिहिलं तर 5 × 20 येते, मग इथं काय येते? 5 येते, रिकाम्या चौकटीमध्ये काय येते? 5, आलं का लक्षात? काय अवघड आहे हो, काय अवघड नाही. पहा, आता इथं पुढचा प्रश्न काय, रिकामी चौकट छेद 5 = 10/25, आता या रिकाम्या चौकटीला कितीनं गुणल्यावर 10 येते, तसंच या 5 कितीनं गुणल्यावर 25 येते? तर 5 जर 5 गुणलं तर 25 येते, मग रिकाम्या चौकटीला सुद्धा 5 गुणावं लागेल, जे छेदामध्ये क्रिया झाली तीच अंशामध्ये क्रिया होते, मग 5 × 5 = 25, तर इथं काय येईल? मग 2 येईल, 5 × 2 = 10, रिकाम्या चौकटीच्या ठिकाणी काय येईल? 10 येईल, आलं का लक्षात? रिकाम्या चौकटीच्या ठिकाणी काय येईल? 10 येईल. चला पुढं, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक महत्त्वाचा भाग आहे हा. पहा, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचे छेद स
समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात, बरोबर आहे. त्यानंतर ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात, भिन्न म्हणजे वेगवेगळे, भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात. आता समछेद अपूर्णांक म्हणजे 1/7, 3/7, 4/7 हे काय झाले? समछेद अपूर्णांक झाले. आता भिन्न छेद म्हणजे 1/3, 4/5, 9/4, 11/9, 13/2 हे काय झाले? भिन्न छेद अपूर्णांक झाले. हे काय झाले? भिन्न छेद अपूर्णांक झाले, बरोबर आहे. तर उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला काय करायचंय? अपूर्णांकाचे भिन्न छेद अपूर्णांकाचं रूपांतर समछेद अपूर्णांकामध्ये करायचे, आणि मग तुम्हाला भिन्न छेद अपूर्णांक समछेद अपूर्णांक त्याचे एकमेकांमध्ये रूपांतर करता आलं की आपल्याला काय होतं, त्याचा लहान मोठेपणा काढता येतो. समछेद अपूर्णांक असतील किंवा भिन्न छेद अपूर्णांक असतील, त्याचा आपल्याला लहान मोठेपणा काढायला सोपं जातं. चला या ठिकाणी थांबू, लागलीच एका मिनटात तिकडे तासिका चालू झाली आहे इंग्रजीची, ती तासिका करत चला. थोडंसं लाईट नसल्यामुळे वेळ झाला 5-10 मिनटं आपल्याला, त्याबद्दल क्षमस्व. उद्याच्या तासिकेमध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये घेऊ. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. चला, लाईक करत नाही तुम्ही लाईक करत चला, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.